ग्रामीण महिलांची धुरापासून मुक्ती व्हावी यासाठी शासनाने मोफत गॅस कनेक्शन दिले, पण गॅस दरवाढीमुळे ते घेणे शक्य नसल्याने गॅस ऐवजी पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास महिला प्राधान्य देत आहे। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही चुलीवरच्या स्वयंपाकाला प्राधान्य दिले जात आहे। शासनाने जरी गॅस ग्रामीण भागात मोफत दिले असले तरी गॅसचे दरवाढीमुळे ग्रामीण भागातील काही नागरिकांनी ते घेणे शक्य नाही। ग्रामीण भागातील महिला पुरुष व हातमजूर व शेत कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यामध्ये आपल्या मुलांची शिक्षणाचा खर्च व घरातील खर्च, त्यामुळे गॅस न घेता चुलीवर आज पण ग्रामीण भागातील महिला स्वयंपाक करताना दिसत आहे। उज्ज्वल योजनेचे गॅस मिळालेले महिलांना, पण इतकी महागाई आहे, महागाईमुळे ते गॅस परवडत नाही म्हणून आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। सरकारने येणाऱ्या बजेट मध्ये परवडेल अशा याचे सिलेंडर स्वस्त करून महिलांना दिले तर चुलीवर स्वयंपाक करू शकणार नाहीत, ते गॅसवर करतील। ग्रामीण भागात इतकी परिस्थिती अवघड आहे या कोरोनामुळे, तर अजिबात खर्च पुरेसा होत नाहीये म्हणून आम्हाला चुलीवर येणाऱ्या बजेट मध्ये करून सिलेंडर स्वस्त करायला पाहिजे म्हणून आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। आवाज टीव्ही साठी संदीप त्रिभुवन, आर्णी।